गोवा येथून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात बंदी असलेला नामांकित कंपनीच्या गुटख्याचे मोठमोठे पाऊचचे बाचके आयशर टेम्पोमध्ये भरून घेऊन जात असल्याची खबर गुन्हे शाखा क्रमांक 2 पनवेलला मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कामोटे परिसरात सदर टेम्पो अडवून जवळपास 50 लाखाचा ऐवज असलेला गुटखा टेम्पोसह हस्तगत केला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्री व जवळ बाळगण्यास बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात परराज्यातून बेकायदेशीररित्या गुटखा विक्रीसाठी आणला जात असतो, याकडे पोलिसांची करडी नजर असते. खास बातमीदाराकडून अशाच प्रकारे गोवा बाजूकडून गुटख्याच्या मालाने भरलेला आयुष्य टेम्पो क्रमांक MH 46 VF 14 13 हा मुंबई बाजूकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपेरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून हा टेम्पो पुणे मुंबई लेनवर कामोटे परिसरात अडविला व त्याची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आल्याचे सदर टेम्पो ताब्यात घेतला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग पेन यांना दिली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.